नमस्कार, मी विद्या, शहरी वार्ता स्थानिक मराठी वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात शहरातील काही ठळक घडामोडी। रेल आगरी सहकारी मंडळाच्या वतीनं आगरी वधूवर मेळाव्याचं आयोजन रेल्वे हॉस्पिटल समोरील रेल्वे इन्स्टिट्यूट येथे करण्यात आलं होतं। आगरी वधूवर मेळाव्याच्या आयोजकांबरोबरच सहभागी लग्न कर्तव्यासाठी सज्ज असलेल्या युवक युवतींना प्रोत्साहन देण्याकरिता कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड, भिवंडी मतदारसंघाचे आमदार रुपेश म्हात्रे, माजी आमदार रमेश रतन पाटील, भारतीय जनता पक्षाचे शत्रुघ्न भोईर यांची उपस्थिती लाभली। आगरी समाज पारंपरिक रूढी परंपरांच्या विळख्याची काट टाकून बदलत आहे। समाजातील काही सामाजिक संघटना पुढाकार घेऊन समाज उन्नतीचं मोलाचं कार्य करतायत। अशा संघटनांमार्फत विविध उपक्रम राबवून समाज परिवर्तन होताना दिसतंय। त्यातीलच एक रेल आगरी सहकारी मंडळामार्फत आयोजित आगरी वधूवर मेळावा। अशा विविध समाज प्रबोधनात्मक उपक्रमांची खऱ्या अर्थाने आज समाजाला गरज आहे, कारण समाजात वेगळी प्रतिष्ठा जपण्यासाठी तरुण वर्ग मुली पाहण्यापासून ते लग्न जमेपर्यंत दोन्ही पक्षाचा बहुमूल्य वेळ आणि लाखो रुपये निरर्थक खर्च करतात। समाजातील अशा संघटनांनी खऱ्या अर्थानं एकत्र येऊन समाज परिवर्तनाच्या दिशेनं पावलं उचलणं काळाची गरज बनली आहे, तरच भविष्यात आगरी कोळी समाजाचं अस्तित्व टिकून राहील, असं भाष्य करत वधूवर मेळाव्याच्या आयोजकांना आणि उपस्थित तरुण तरुणींना आमदार गणपत गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर या वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुण तरुणी विवाह बंधनात बांधले जावेत अशी आशाही आमदार गणपत गायकवाड यांनी व्यक्त केली। आगरी समाजामध्ये असे खूप मेळावे कमी होतात आणि आगरी समाज एक लग्नाच्या ह्याच्यामध्ये खूप खर्चिक कामाचं लग्नामध्ये सर्वात जास्तीत जास्त खर्च मला वाटतं आगरी समाजामध्ये या केला जातो। अगदी कोळी बांधव या पद्धतीने आम्ही ज्या जुन्या पद्धतीपासून लग्नाच्या ज्या रूढी चालू आहेत त्याच्यातून एक नवीन कल्पना म्हणून यांनी हे उभारणी केली आहे, त्याबद्दल मी एन डी पाटील साहेबांचं मानपूर्वक आभार मानतो आणि त्यांचे जे टीम आहे त्यांचा आभार मानतो आणि समाजामध्ये अवेअरनेसपणा आणून समाजाला कुठेतरी पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे। आणल्यामुळे जेवढे पण वधूवर येतात त्यांचं इथे लग्न जमते आणि एक वधू मुलगीला जे मुलाला बघायचं असेल तर समाजामध्ये ही आमच्याकडे प्रथा नाही की फक्त ती चाय घेऊन येते आणि चाय देऊन निघून जाते, पण त्या मुलीला तिचं भवितव्य बघण्यासाठी आज ज्या इथे हा व्यासपीठ उभा करून दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा यांच्या पात्रांचा आभार। ज्या मुला मुलींची लग्न जमत नाहीत अशा मुला मुलींकरिता विवाह मंडळ असतात, अशा बुरसटलेल्या विचारसरणीची जळमटळ डोक्यातून काढून टाकून काळाची गरज लक्षात घेऊन आधुनिक विचारसरणीचा अवलंब करणे अधिक फायदेशीर आहे। अशा वधूवर मेळाव्यांमार्फत केवळ वेळ आणि पैसाच वाचतो असं नव्हे तर तरुण तरुणींना आपल्या योग्य साथीदार निवडण्यासाठी एकाच वेळी अनेक पर्यायही उपलब्ध होतात, याचीच जाण ठेवून आजच्या तरुण पिढीने या मेळाव्यात शेकडोनी उपस्थिती दर्शवून आपली नाव नोंदणी केली। या आगरी वधूवर मेळाव्याचं आयोजन मंडळाचे अध्यक्ष जे एन पाटील, सचिव संतोष जामगरे, खजिनदार विजय पाटील याचबरोबर मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलं होतं। या माध्यमातून समाजाची वाटचाल ही चांगल्या दिशेने चाललेली आहे असं म्हणजे वावगं ठरणार नाही। आज या ठिकाणी रेल आगरी सहकारी मंडळाच्या वतीने वधूवर मेळावा, खरं तर या संमेलनातून मेळाव्यातून अनेक लग्न जमणार आहेत, तरुण तरुणी एकत्र येऊन त्यांना त्यांच्या विचारांचं त्यांच्या आवडीचं किंवा निवडीप्रमाणे या ठिकाणी वधूवर निवडता येतील आणि जे काही मुली पाहण्यापासून लग्न जमेपर्यंत जो वेळ वाया जायचा किंवा पैसा खर्च व्हायचा या सर्व गोष्टी ह्या माध्यमातून समाजाला हे नवीन दिशेने नेण्याचा प्रयत्न या सर्व माध्यमातून होत आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही। या सर्व आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या सन्माननीय अध्यक्षांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांच्याकडून नेहमीच होत राहतो यासाठी देखील त्यांना शुभेच्छा। वधूवरांची लग्न जमतील त्यांना देखील माझ्याकडून शुभेच्छा।